डॉक्टर्स डे निमित्ताने IMA पुण्याचे प्रेसिडेंट संजय पाटील सर, डॉक्टर संजय पाटील सर यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार सर, तुम्हाला डॉक्टर्स डेच्या अनेक अनेक शुभेच्छा. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की हे जे धकाधकीच्या जीवनामध्ये नागरिक त्यांच्या आरोग्याची हेळसांड करतात, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल, काय मार्गदर्शन कराल? डॉक्टर्स डे निमित्त मी एवढंच सांगू इच्छितो की सर्वसामान्यपणे आपण आपल्या जेवणाच्या वेळा सांभाळायला पाहिजे, पुरेशी विश्रांती घ्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला जमेल तेवढा आणि सोसेल तेवढा असा व्यायाम करायला पाहिजे. आपण जे दिवसभरामध्ये ॲक्टिव्हिटी करतो, आपल्याला वाटतं की मी खूप जिने चढले किंवा खूप काम केलं किंवा मला कामानिमित्त फिरावंच लागतं, तर हा व्यायाम तर होतोच आपला, पण ह्यापेक्षाही आपण एक स्पेशल वेळ काढला पाहिजे आणि व्यायाम केला पाहिजे. आणि मधुमेह, कर्करोग ह्याचं प्रमाण खूप वाढत आहे, तर त्याविषयी काय अवेअरनेस बाळगला पाहिजे किंवा काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत? मधुमेहाचं जे प्रमाण वाढत चाललं आहे, तर ते परत बदलती जीवनशैली आणि त्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या वेळा न पाळणे, विश्रांती न होणे किंवा व्यायामाचा अभाव आणि आपल्या आवडीनिवडी सवयी, याच्यामुळे हे मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आता डोळ्याच्या बाबतीमध्ये जर तुम्ही म्हणाला तर मधुमेहामुळे जे डोळ्याचं नुकसान होतं, सर्वसाधारणपणे 1-2-3 वर्षामध्ये हा डोळ्याचा आजार डोकंवर काढतो आणि मग मात्र आपल्याला एकदा का मधुमेहाचे रेटिनोपॅथी सुरू झाली, डायबिटिक रेटिनोपॅथी, तर त्याच्यातनं फक्त आपण जे फर्दर लॉस आहे तो थांबवू शकतो, पण जो गेलेला आहे दृष्टीदोष तो आपण परत मिळवू शकत नाही. म्हणून आपण मधुमेहाची काळजी पहिले घ्यायला पाहिजे आणि मधुमेहाची काळजी घेत असताना दरवर्षी आपण डोळ्याची पण प्रॉपर तपासणी करून घ्यायला पाहिजे की आपल्याला समजतं की डोळ्याच्या बाबतीमध्ये आपले डोळे कसे आहेत आणि ते फक्त तज्ज्ञ डॉक्टरच सांगू शकतील. म्हणून दरवर्षी आपण डोळ्याची तपासणी करणं जरुरी आहे. आणि पिरियड्स बाबतीत महिला जागरूक नसतात, तर पिरियड्स विषयी त्यांनी किती बोललं पाहिजे किंवा काय त्यांनी प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत, काय सांगाल? बेसिकली पिरियड्सच्या बाबतीमध्ये ना की पूर्वीसारखी आता स्थिती नाही आहे, पण आपण ते एक नॅचरल प्रोसेस अशी समजून ती त्याची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याच्याबद्दलचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते निसंकोचपणे गायनेकोलॉजिस्टशी आपण भेटून त्यांच्याकडून योग्य ती तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन करून त्याच्यातनं आपण बरे कसे राहू आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला डे टू डे लाईफमध्ये अडचणी ज्या ठरतात त्या दूर ठेवता येतील. आणि IMA जे प्रोजेक्ट्स चाललेले आहेत किंवा कॅम्पेन्स चाललेली आहेत त्याविषयी काय सांगाल? IMA पुणे जी ब्रांच आहे ती 4,800 मेंबरची ब्रांच आहे, व्हायब्रंट ब्रांच आहे महाराष्ट्रामधली आणि या ठिकाणी ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी तर चालतातच, त्याबरोबर सोशल ॲक्टिव्हिटी चालतात, कल्चरल ॲक्टिव्हिटी चालतात आणि काही डोनेशन्स पण दिले जातात आणि 2-3 प्रोजेक्ट आहेत ह्या वर्षाचे आमचे. त्यातला महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे CPR ट्रेनिंग, अँटी टोबॅको कॅम्पेन, ब्लड डोनेशन ड्राईव्ह, मिशन पिंक हेल्थ, अशा प्रकारे बरेचसे सामाजिक कार्यक्रम या संस्थेमार्फत केले जातात. धन्यवाद सर. इंडियन मेडिकल असोसिएशनचे पुण्याचे प्रेसिडेंट डॉक्टर संजय पाटील यांच्याशी आज आपण डॉक्टर्स डे निमित्त बातचीत केली. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मेंदळे, पोलीसनामा, पुणे.